विरोधक टीका करत आहेत की नेते मंडळी कार्यक्रमात आणि जनता पाण्यात अशी टीका विरोधकांकडनं होत आहे. असं आहे की कालच पाऊस झालेला आहे, परवा रात्रीपासून चिपळूण भागात पाऊस आहे. आमचे पालकमंत्री तिथले परब साहेब हे त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत आणि सर्व ती मदत पुरवली जाते. सर्व आर्मीचे नेव्हीची सर्व साधनं आणि सर्व कुमक ही पाठवण्यात आलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री मुंबईमध्ये कंट्रोल रूममध्ये बसून त्या मदतीचं नियंत्रण आणि योग्य ते त्या संबंधात मार्गदर्शन आणि मदत करतायत. आत्तापर्यंत कोयना धरणात एका 24 तासात पाणी येण्याचा विक्रम हा 12 TMCचा होता. काल रात्री ते 24 तासात हा 18 TMC पाणी कोसळलेलं आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी आहे. धरणामधून आपण फक्त 10,000 क्युसेकच पाणी सोडलेलं होतं. 82 TMC पाणी सकाळी 9:30-9:30 येतं. पाऊस आत्ता सकाळी 6 नंतर 3-4 मिलीमीटरच झालेला आहे. त्यामुळे पावसाने जर उसंत दिली तर फार बरं होईल, पण पाऊस पुन्हा काळे ढग फार आहे तिथं, त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे परत असा पाऊस आला तर आपल्या हातात काही राहणार नाही. म्हणून मोठ्या प्रमाणात डिस्चार्ज पाणी करायचं सांगण्यात आलेलं आहे. खाली सांगलीपर्यंत सगळ्यांना वॉर्निंग देण्यात आलेली आहे. मी स्वतः पहाटेपासून अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि पाण्याची उंची ही 52 फुटापर्यंत जाईल असं गृहित धरून, आयर्विन पुलावर 52 फुटापर्यंत पाणी जाईल असं गृहित धरून इव्हॅक्युएशन करा अशा सूचना ऑलरेडी निर्गमित. सकाळी कोणत्या भागात पाणी जाणार याची सगळी माहिती प्रत्येक ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेला सांगलीच्या देण्यात आलेली आहे. त्यामुळे पूर्ण तयारीने आपलं काम चालू आहे, कोणताही दुर्लक्ष नाही आहे. त्या ठिकाणी फिजिकली काही जी कार्यकर्ते आहेत ते सर्व गावातनं माणसं पाण्याचा वेढा वाढण्याच्या आधी बाहेर काढण्याचं काम देखील पहाटेपासून चालू झालेलं. मग ती मी मागच्या महिन्यात तिकडे जाऊन आलो, त्यांच्याशी संवाद चालू आहे. त्यांना आता 2 लाख क्युसेकपर्यंत पाणी खाली सोडण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि त्या अलमट्टीपर्यंत पाणी जायला अजून वेळ आहे. आत्ता जे पाणी आहे ते महाराष्ट्राच्या बॉर्डरवर जे राजापूर बॅरेज धरण आहे, राजापूरचं वेअर आहे, तर राजापूरच्या वेअरमध्येच कोल्हापूर सांगली जिल्ह्याचा पाण्याचा समुच्चय होतो आणि त्याची फूग मागे येते. त्यामुळं त्या दृष्टीनं मॅक्सिमम पाणी तिथनं रिलीज करायचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे.